डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिला जाळून मारणाऱ्या चार आरोपींचा हैदराबाद पोलिसांनी काही दिवसांपूर्वी एन्काउंटर केला होता. या कारवाईत सहभागी असलेल्या पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली आहे. एन्काउंटर मध्ये मारल्या गेलेल्या आरोपींच्या कुटुंबियांनी ही याचिका दाखल केली आहे. हैदराबाद एन्काउंटर प्रकरणाची मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेत हैदराबाद पोलिसांविरोधात कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यानंतर दबाव वाढत असल्यामुळे 6 डिसेंबर रोजी तेलंगणा सरकारने या एन्काउंटरच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक नेमले. मात्र तरीही या घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी आणि संबंधित पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत करण्यात आली आहे. बलात्कार प्रकरणानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा कसा घडला याची माहिती घेण्यासाठी त्यांना पहाटेच्या सुमारास घटनास्थळी घेऊन गेले होते. या ठिकाणी आरोपींनी पोलिसांचे पिस्तूल हिसकावून घेत त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे स्वसंरक्षणार्थ आम्ही त्यांच्यावर गोळ्या झाडल्या असं पोलिसांनी स्पष्ट केलं होतं.